गैरफायदा घेतलाय असं एकंदरीत चित्र दिसतंय। आमचे आयोजक दयानंद म्हात्रे यांनी खूप अपार मेहनत घेतली आहे। आणि दोन्ही संघांसाठी खास सूचना आहे, या सामन्यासाठी LBW साठी कुठल्याही प्रकारचा DRS इथे अवेलेबल नाहीये, ही बाब लक्षात ठेवा। धुंद्रे संघ आणि भिनार संघ LBW साठी कुठल्याही प्रकारचा DRS इथे अवेलेबल नाहीये। तर सलामीवीर जोडी महेश शेलार आणि अमर पाटील ही मैदानाच्या आत, आणि पहिले षटक हाताळण्यासाठी भिनार संघाचा पहिला ट्रम्प कार्ड गोलंदाज हेमंत हराड। आणि ज्यावेळी प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल त्यावेळी या ऐकूया हिंदीमध्ये अजय खरत यांना। शुक्रिया संदीपजी मोरे। हेमंत हराड कमाल के खिलाड़ी है, पिछले कई सालों से लगातार अच्छा प्रदर्शन कर रहे हैं, घाट घाट का पानी पी चुके हैं और बड़े टूर्नामेंट में हमेशा उनका अच्छा प्रदर्शन रहा है। हमने लीग टूर्नामेंट्स भी देखे जैसे TDPL BPL BRPL, ये जो बड़ी प्रतियोगिताएं हुई वहाँ पर भी हेमंत हराड का लाजवाब प्रदर्शन रहा। स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति चषक जैसी बड़ी टूर्नामेंट में भी उनका जबरदस्त प्रदर्शन रहा है, और भिवंडी के सिटी क्रिकेट में तो पूरी तरह से छाए हुए हैं दिनेश इलेवन की ओर से खेलते हुए हेमंत हराड, और ग्रामीण में भी जब वो खेलते हैं तो अपने गांव की टीम के लिए भी उतना ही बेहतरीन प्रदर्शन करते हैं। चांगली शरीर रचना है, चांगली उंची है, अशा प्रकार गोलंदाजा वेगवान गोलंदाजी हाथता खूब चांगले सहकार्य मिलते। लेकिन आज बड़ी चुनौती है आर्या इलेवन धुंद्रे टीम की, महेश शेलार और अमर पाटिल क्रीज पर। महेश के पास स्ट्राइक, मैच की पहली गेंद पर करारा स्ट्रोक, गेंद हवा में लेकिन गैप में खेल दिया है, कोई खिलाड़ी वहां पर नहीं था, काउ कॉर्नर बाउंड्री के बाहर 6 रन। भूमि पुत्रांचा प्रतिनिधि गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उतळून खेळला दिल्लीच्या तख्ताला। कपिल पाटिल साहेब 6 धावा, अप्रतिम षटकार, लाजवाब शुरुआत करते हुए महेश शेलार। पहली गेंद लेंथ बॉल थी लेकिन क्या बढ़िया प्रहार किया उन्होंने, और इस बार जबरदस्त पलटवार करते हुए हेमंत हराड लेग कटर दिए, धीमी गति से डाली हुई गेंद थी, टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ कटी, बल्लेबाज फरक नहीं पाए थे। तर सुपर 8 मध्ये येणाऱ्या सर्व संघ नायकांनी ही बाब लक्षात ठेवा। तुम्हाला आम्ही सलग हा तिसरा दिवस आहे की अनाउंसमेंट करतोय गाड्यांच्या संदर्भात। हेमंत हराड एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट, इस बार उठा के खेल दिया है डाउन द ग्राउंड मिड ऑफ के ऊपर से, नहीं रोक पाएंगे फील्डर, 4 रन। भैया विजयाचा गेंडा पडकला, तरुण सरपंच अंदर दिवे या गावाला। तर ज्या आकर्षक मोटरसायकल या स्पर्धेसाठी खास आकर्षण आहेत त्या गाड्या पासिंग झाल्याशिवाय तुमच्या हाती मिळणार नाहीत, तुम्हाला ते प्राइज मिळेल मात्र ते पासिंग करूनच तुम्हाला त्या गाड्या दिल्या जातील। तर प्रत्येक बाईक मागे 15,000 रुपये डिपॉझिट हे तुम्हाला जमा करावं लागेल ते पासिंगसाठी। अच्छी सुरुवात करते हुए महेश, इस बार इनसाइड आउट खेला है, जानबूझकर हवा में खेल दिया है इनफील्ड के ऊपर से, 3-3 खिलाड़ी पीछा कर रहे हैं। जयेश वखारी गेंद पर पहुंचे जरूर थे लेकिन गेंद हाथ से छिटकी और फिर से गेंद सीमा रेखा के बाहर, एक और चौका। तर प्रत्येक संघ नायकांनी ही बाब लक्षात ठेवा, आमच्या एवन जोडीकडून ऑर्गनायझिंग कमिटीकडून जो निर्णय तुम्हाला सांगितलेला आहे की ह्या बाईक्स हे पारितोषिक तुमचीच आहेत, मात्र जी शासनाची नियमावली आहे की विदाउट पासिंग कुठलीही गाडी रस्त्यावर फिरली पाहिजे नाही, त्याच अनुषंगाने या आयोजन समितीने देखील निर्णय घेतलाय विदाउट पासिंग कोणालाही गाडी सुपूर्द केली जाणार नाही। बेहतरीन टच में नजर आते हुए महेश शेलार, स्कोर 14 रन बिना किसी नुकसान के। इस बार अक्रॉस द लाइन खेला है, उठाकर खेल दिया है, हालांकि संपर्क उतना अच्छा नहीं था, ज्यादा एलिवेशन भी प्राप्त नहीं कर पाए थे, केवल 1 रन इस गेंद पर। महंगे साबित होते हुए पहले ओवर में हेमंत हराड,
स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन बिना किसी नुकसान के। आर्या 11 धुंधरी टीम टॉस जीतकर पहले बल्लेबाजी कर रही है और टॉस जीतकर कप्तान ने जो निर्णय लिया था उसको सही साबित करने का प्रयास कर रहे हैं महेश शेलार। प्रत्येक गाड़ी मगे 15,000 रुपये डिपॉजिट हे तुम्हाला आयोजकांकडे जमा करायचे आहे, हे बाब लक्षात ठेवा। सुपर 8 मध्ये पोहोचणाऱ्या सर्व संघ नायकांनी लक्षात ठेवा, प्रत्येक बाईकसाठी 15,000 रुपयाचं डिपॉझिट तुम्हाला द्यायचं आहे आणि गाडी पासिंग झाल्यानंतर तुम्हाला त्या गाडींच्या चाव्या आणि गाडीचा ताबा दिला जाणार आहे। ओबो टू अजय घरत। शुरुआत से ही हल्ला बोल दिया गया है हेमंत थरड पर। स्ट्राइक इस समय अमर पाटिल के पास। ओ बड़े अटपटे ढंग से खेले थे, ऑन दी अप खेला था, थोड़ी देर हवा में रही थी लेकिन मिड ऑफ तक कैरी नहीं की गई थी गेंद। सिंगल इस गेंद पर, खाता खुला कैप्टन अमर पाटिल का और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त। बहुत अच्छी शुरुआत आर्या 11 धुंधरी की। स्कोर हुआ है 16 रन बिना किसी नुकसान के। 16 धावांनी श्री गणेश केले पाया रचलाय इथे आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या धुंधरी संघाने। एकंदरीत जो निर्णय घेतलाय फलंदाजीचा तो कुठेतरी यशस्वी ठरलाय, सफल ठरलाय तो धुंधरी संघासाठी। बिनार संघाचा देखील कर्णधार जर टॉस जिंकला असता तर फलंदाजीच घेणार होता। धुंधरी संघाचा देखील कर्णधार नॉन इफिक जिंकल्यानंतर फलंदाजी घेतोय। एकंदरीत फलंदाजीसाठी उपयुक्त वातावरण आहे, पोषक खेळपट्टी आहे आणि त्याच कारणास्तव हे निर्णय योग्य निर्णय आहेत। वैसे दोनों टीमों की हम चर्चा करें ना संदीप जी, दोनों टीमों की गेंदबाजी बहुत अच्छी रही है। केवल पहले राउंड का मुकाबला मुझे याद आता है जिसमें बिनार की बॉलिंग उतनी अच्छी नहीं रही थी, लेकिन दूसरे और तीसरे राउंड के मैचेस में उन्होंने बहुत अच्छी वापसी की, अच्छी गेंदबाजी दोनों मुकाबलों में रही, बल्लेबाजी भी बढ़िया रही है। लेकिन धुंधरी टीम का जहाँ तक सवाल है, धुंधरी टीम की बॉलिंग ज़्यादा अच्छी रही है, बल्लेबाजी उतनी अच्छी पहले तीन मैचेस में देखने को नहीं मिली। मैं ये क्यों कह रहा हूँ, क्योंकि यहाँ पर कई टीमें ऐसी रही है जिन्होंने 70+ 80+ टोटल्स बनाए हैं, लेकिन उसी विकेट पर धुंधरी टीम ने पहले तीन राउंड के मैचेस में 60-70 के बीच में ही ज़्यादातर टोटल बनाए। तो कहीं ना कहीं बल्लेबाजों का ही अब उत्तरदायित्व बनता है कि बल्लेबाज भी अच्छा करे और इस मैच में उस इरादे के साथ बल्लेबाज उतरे हैं कि एक बड़ा टोटल बनाना है। अगदी खरं आणि अगदी योग्य सूचक वक्तव्य केले आहे ते आमचे अजय घरत यांनी, कारण क्रिकेटचा सखोल ज्ञान आहे आणि त्याच अनुषंगाने ते आपण पाहतोय की हा खेळ खेळला जातोय। नेवर लेकर लोडा एंड से गेंदबाज तैयार होते हुए जयेश वकारे बायत के गेंदबाज है। तीन खिलाड़ी अब सर्कल के बाहर। खूबसूरत गेंद, थर्ड मैन की तरफ खेलना चाहते थे, जोखिम भरा स्ट्रोक था। किस्मत अच्छी रही बल्लेबाज अमर पाटिल की कि किनारा लगा नहीं तो ऐसे में कॉट बिहाइंड आउट होने का खतरा भी जरूर मंडरा रहा था। फील्डिंग की जमावट देखे तो ऑफ साइड में शॉर्ट थर्ड मैन गली में एक खिलाड़ी, पॉइंट पर एक खिलाड़ी है, डीप एक्स्ट्रा कवर मिड ऑफ, ऑन साइड में लॉन्ग ऑन थोड़ा वाइड है, एक डीप स्क्वायर लेग रखा गया है। इस बार बहुत ही खूबसूरती के साथ फ्लिक कर दिया है लेकिन डीप में प्रोटेक्शन है डीप स्क्वायर लेग की तरफ। अच्छा स्ट्रोक था, हालांकि रन ज़्यादा मिले नहीं है इस पर, एक ही रन मिला है अमर को। अमर एक बहुत ही सुलझे हुए कैप्टन है, वो जानते हैं अपना रोल अच्छी तरह से, गेंदबाजी भी जब करते हैं तो बहुत अनुशासन दिखाते हैं और बल्लेबाजी में भी जिम्मेदारी को समझते हुए यहाँ पर आज शायद वो खेलने का प्रयास करेंगे। थोड़ी धीमी शुरुआत उनकी है लेकिन टीम को फ्लाइंग स्टार्ट दिया है महेश शेलार ने। महेश शेलारकडे खूप चांगली पॉवर आहे आणि महेशकडे खूप चांगले टॅलेंट आहे। धुंधरी संघाचं बऱ्याचशे आपण सामने पाहिले असेल तर महेशने सुंदर फलंदाजीला प्रत्यय दिलाय, तोच महेश पुन्हा एकदा स्ट्राइक वर। क्लीन बॉल, बेहतरीन गेंद थी ये, फुल एंड स्ट्रेट, गलत लाइन पर खेल बैठे वहां पर बल्लेबाज, आउट होकर पवेलियन में लौटते हुए महेश शेलार। वेगाने आला होता फुलर लेनचा हा चेंडू, स्वतःला यॉर्क करून घेतलं आणि त्याच वेळेला डावी यष्टी उद्ध्वस्त झाली आणि महेश शेलार सरका एक चांगला फलंदाज बाद झाला। पहिले यश मिळालं ते गोलंदाज जयेश वखारेला आणि पहिले यश मिळालं ते जय बजरंग भिनार संघाला। अच्छी शुरुआत मिली थी महेश शेलार को, हेमंत थरड के विरुद्ध आक्रमण किया था उन्होंने, पहले ओवर में दो चौके लगाए, एक छक्का, आउट होने से पहले 15 रनों का योगदान दिया, मात्र 6 गेंदों का सामना किया। अच्छी स्ट्राइक रेट के साथ खेल रहे थे, थोड़ा सा रूम बनाकर वो ड्राइव करना चाहते थे ऑफ साइड में लेकिन पूरी तरह से चूक गए। पेस में भी कहीं ना कहीं बीट हुए वहां पर बल्लेबाज और गेंद सीधे जाकर टकराई स्टंप्स पर, तो पहला विकेट धराशायी हुआ है। रन संख्या 17 एक विकेट के नुकसान पर। नए बैट्समैन किशोर सिनारे आए हैं वन डाउन खेलने के लिए और ये भी एक अच्छे स्ट्रोक प्लेयर है, अच्छी तकनीक का परिचय देते हुए खेलते हैं। ओ
ज्यादा कुछ समझ नहीं पाए थे संदीप बल्लेबाज इस गेंद के बारे में, केवल बल्ला उन्होंने अड़ा दिया था और गेंद ऐसे लगा कि खुद ब खुद आकर बल्ले पर लग गई थी। द्विधा मनस्थिति मध्ये तो आला होता फलंदाज, एकंदरीत 20 षप मध्ये खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता, मात्र अंतिम क्षणाला चेंडूची गती ज्यावेळेला त्याला एकंदरीत समजले नाही, त्याने फक्त संरक्षण सुरक्षित त्या बाळगणं पत्करलं आणि त्यावेळेलाच नॉन स्ट्राइकचा फलंदाज धावत सुटला होता, मात्र सुदैव कुठली हानी नाही। क्या दुविधा ये थी कि सामने खेले या फिर स्क्वेअर ऑफ द विकेट खेले। इस बार शॉट ऑफ लेंथ घुमा दिया है, गेंद कैप में ट्रेवल हो रही है, टाइमिंग तो उतनी अच्छी नहीं है लेकिन आउटफील्ड बहुत तेज है, फील्डर से रुकी नहीं गेंद, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। भाग्यरेषा साथ देते, 4 धावा मिळते, कुठलाही क्षेत्ररक्षक दूरवर नव्हता आणि ज्यावेळेला शॉट फाइन लेगचा क्षेत्ररक्षक लॉन्ग ऑन क्षेत्रामध्ये धावत आला होता त्यावेळेला नक्कीच त्याला कुठलीही संधी मिळाली नाही आणि या 4 धावा मिळाले। और इस चौके की बदौलत किशोर का खाता खुला है, टीम का स्कोर 21 रन 1 विकेट के नुकसान पर, पावर प्ले का खेल चल रहा है। बेहतरीन गेंद इस बार, ऐसे लगता है कि शायद किनारा लगा था लेकिन बहुत मुश्किल अवसर था विकेट कीपर के लिए, गेंद को रोका है वहां पर कुमार गुंड ने, कोई रन नहीं इस गेंद पर और इसके साथ ही ये सफल ओवर जयेश वखारे का समाप्त होता हुआ। अच्छी वापसी जय बजरंग बिनार टीम की, पहले ओवर में 16 रन आए लेकिन दूसरे ओवर में केवल 5 रन। आर्या 11 धुंधरी टीम टॉस जीतकर पहले बल्लेबाजी कर रही है, दौर के पश्चात रन संख्या 21 1 विकेट के नुकसान पर। पहिल्या षटकात सुंदर फलंदाजीला प्रत्यय दिला होता, मात्र तिसऱ्या चेंडूवर जो महेश शेलार बाद झाला त्यावेळेला थोडासा दबाव वाढला होता, मात्र तदनंतर ज्या 4 धावा आल्या किशोर सिनारेच्या बॅटमधून त्यावेळेला थोडासा धावफळ पुढे गेला आणि शेवटचा चेंडू देखील अप्रतिम हाताळला गोलंदाज जयेश वखारेनं। जयेशने एक सफल आणि एक चांगलं षटक हाताळलं बिनार संघासाठी आणि संघाचं योगदान एकंदरीत मोटिवेट करणारं क्रिकेट त्यांनी दाखवलं। आता पुन्हा एकदा जबाबदारी घेतोय तो स्वतः हेमंत हरड। हेमंत हरड की खासियत रही है, मैंने कई बार देखा है कि वो पहले ओवर में जब महंगे साबित होते हैं तो दूसरे ओवर में वापसी जरूर करते हैं, मतलब ऐसा 100 में से 95 बार होता होगा लेकिन आज देखना है वैसा होता है या नहीं। नक्कीच हेमंत कडे खूप चांगले टैलेंटेड क्रिकेट आहे, लेदर क्रिकेट असेल, सिटी क्रिकेट, टेनिस क्रिकेट असेल किंवा ग्रामीण क्रिकेट असेल, हेमंत हरडचा बोलबाला नेहमीच राहिलाय आणि तोच हेमंत पुन्हा एकदा परतीच्या मार्गावर येण्याचा प्रयत्न करतोय। यहां पर देखने वाली बात ये भी होगी कि अमर पाटील किस तरह से अब बैटिंग करते हैं। बहुत बढ़िया गेंद, हल्की सी अपील वहां पर, पूरी तरह से खोल दिया था बैट्समैन को, फुल लेंथ गेंद थी और बल्ले के किनारे को छोड़ती हुई सीधे विकेट कीपर के पास। स्विंगिंग यॉर्कर, हातांची जी बोटांची जादू चालवली होती, गति कमी केली होती आणि यॉर्क चेंडू हाताळला होता, वाइड यॉर्कर होता, अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू। अच्छी शुरुआत इस ओवर की हेमंत हरड द्वारा, इस बार आक्रमण करने का प्रयास, टॉप एज है, गेंद हवा में खड़ी हो गई है और आसान सा कैच, जयेश वखारे ने कोई गलती नहीं की, कप्तान अमर पाटिल बैक टू द पेविलियन। नाना स्पोर्ट्स टेमगर न्यू 40+ आणि जय दुर्गा सुरई ए न्यू 40+ दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे, ऑफिशियल कॉल असेल दोन्ही संघांसाठी, जय दुर्गा सुरई ए न्यू 40+ संघाचा कर्णधार आणि नाना स्पोर्ट्स टेमगर न्यू 40+ संघाचा कर्णधार टॉस साठी यायचंय। रोशनजी वझे हे या क्रीडानगरीमध्ये आलेले आहेत, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या आणि स्थानापन्न व्हा, एक हरहुन्नरी आणि उत्तुंग व्यक्तिमत्व रोशनजी वझे, आपलं सहर्ष स्वागत। ग्रामपंचायत सदस्य सुरई सारंग ग्रुप ग्रामपंचायत आणि त्यांच्याकडून देखील एक मोठी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे, स्वतः आयोजक केपीएल मध्ये खूप चांगला रोल रोशनजी वझे यांनी नेहमीच अदा केला होता गिरीजी म्हात्रे आणि परेशजी म्हात्रे यांच्या सोबत। तर हेमंतला प्राप्त झालेलं पहिलं सुयश, संघासाठी दुसरं सुयश आणि एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 22-21 ओव्हर टू अजय। अच्छी शुरुआत के बाद कहीं ना कहीं अब थोड़ी सी लड़खड़ाती हुई पारी आर्या 11 धुंधरे की, नए बैट्समैन ज्ञानेश्वर आए हैं, इस बार शॉट ऑफ लेंथ पुल कर दिया है, बहुत ही शानदार शॉट, ओहो हो क्या मैजिक एफर्ट था वहां पर, कमाल का क्षेत्ररक्षण, छोटा जादूगर
आम्ही पाहिला होता मागच्या सामन्यामध्ये, या देखील आपण पाहतो उंची खूप कमी होती. आपण जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या दिनू याला पाहिलं तर एकंदरीत आठवण आली ती जॉन्टी रोड्सची. कारण जॉन्टी रोड्सने देखील दाखवलं की क्षेत्ररक्षणाचा दर्जा काय असू शकतो, ते क्षेत्र किंवा एकंदरीत क्षेत्ररक्षणाचं महत्त्व किती अनन्यसाधारण असतं, आणि ते दाखवलं इथे दिनूनं. चार धंगा धावा वाचवल्यात संघाच्या. सुपर मॅन बन गए अपनी टीम के लिए दिनू. इस बार क्या मौका बनेगा, फील्डर कोशिश तो कर रहे हैं लेकिन दो खिलाड़ियों के दरमियान से सीमा रेखा के बाहर 6 रन. इथे शुभागमन होतोय सन्माननीय उपसरपंच आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक एवन जोडीचे एवन शिलेदार सुकेजी डाकी यांचं या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होतंय. त्यांचं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. 6 धावा मिळत आहेत. प्रतका तर नक्कीच परिपक्व होता, एकंदरीत कॅल्क्युलेट 6 येते आणि या 6 धावांनी आपण पाहिलं धावसंख्या पोहोचते 29 वर. प्लेसमेंट बहुत अच्छा था डीप स्क्वेअर लेग और काउ कॉर्नर की तरफ जो खिलाड़ी थे दोनों के दरमियान से मिड विकेट की दिशा में यह छक्का जड़ा गया है किशोर द्वारा. अच्छे टच में लग रहे हैं, मिडल कर रहे हैं गेंदों को. इस बार ठीक तरह से खेल नहीं पाए, हुक करना चाहते थे वहां पर मिसफील्ड शॉट फाइन लेग के खिलाड़ी द्वारा. दूसरे रन के बारे में सोच तो रहे थे बल्लेबाज लेकिन आखिरकार अपना इरादा उनको त्यागना पड़ा है. एक ही रन मिला है, स्कोर आगे बढ़ता हुआ दुंद्रे टीम का 30 रन. करसन फुलोरे यांचे इथे शुभागमन झालेले आहे, त्यांचे देखील हार्दिक स्वागत. तर एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 30 वर. 30 धावा धावफलका आपण 9 धावा खर्च करतोय, 5 चेंडू मध्ये गडी बात करतो हेमंत थरड. थोडा महंगा स्पेल चल रहा है, पहले ओवर में 16 रन, इस ओवर में 9 रन लेकिन इस ओवर में बेहतर कंट्रोल के साथ उन्होंने गेंदबाजी की है पहले ओवर की तुलना में. अगली गेंद इस बार थ्रू द लाइन लॉफ्ट कर दिया है, गजब का स्ट्रोक. स्वर्गीय लता दीदी मंगेशकर स्टैंड में भेज दिया गेंद को 6 रनों के लिए. तो लॉफ्टेड शॉट आपण पाहतोय, ज्ञानेश्वर जबरदस्त फटका खेळला. अविनाश पाटील आणि विजय पाटील वाजे यांच्याकडून दुंद्रे संघासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. एवन जोडीच्या एवन नियोजनाला आयोजनाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद विजय पाटील आणि अविनाश पाटील वाजे. तर या 6 धावांनी धावसंख्या पोहोचते जी 36 वर. आम्ही पुन्हा एकदा ऑफिशियल कॉल दिलेला आहे तो दोन्ही संघांना नाना स्पोर्ट्स टेमघर आणि जयदुर्गा स्पोर्ट्स ए न्यू 40+ दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे. जयदुर्गा सुरई ए संघाचा कर्णधार आपण टॉस साठी यायचंय आणि नाना स्पोर्ट्स टेमघर संघाचा कर्णधार इथे दाखल झालेला आहे, तर त्यांचं सहर्ष स्वागत. तर पुन्हा एकदा आम्ही ऑफिशियल अनाउन्समेंट करतोय, ज्या ज्या बाईक्स तुम्हाला दिल्या जाणार आहेत सुपर 8 मध्ये असणाऱ्या संघांसाठी तुम्हाला 15,000 रुपये प्रति बाईक डिपॉझिट इथे जमा केल्याशिवाय कोणाला त्या बाईक दिल्या जाणार नाही. कुणाचाही वशिला इथे आपण लावू नये, कुणाचे फोन इथे आयोजकांना आणू नयेत. ही कळकळीची नम्र विनंती, नम्र सूचना आमच्या एवन जोडी सुकेजी डाके आणि निलेजी पाटील यांच्याकडून. तर 3 षटक समाप्त होत आहेत. हेमंत हरड खूप 31 धावा त्यांनी खर्च केल्यात, 1 गडी बाद केले. तर आता मात्र जयेश वखारेला पुन्हा आणलं जात आहे की दुसरा गोलंदाज वापरला जात आहे हे औत्सुक्याचं ठरेल. 36 धावा धावफळकावर हा सामना देखील एक टफ मॅच होण्याची दाट शक्यता आहे. कारण दोन्ही संघ जर आपण पाहिले तर तुल्यबल्य संघ आहेत आणि ज्या पद्धतीनं मानकोली आणि ठाकूरपाडा संघामध्ये जी चुरस, जी लढत, जे द्वंद्वयुद्ध रंगलं होतं तशाच प्रकारचं द्वंद्वयुद्ध या सामन्यात देखील होण्याची दाट शक्यता आहे. बिलकुल सही कहा आपने, मैं आपकी बात से पूरी तरह से सहमत हूँ क्योंकि अब जो टीमें बची है वो काफ़ी स्ट्रांग टीमें बची हुई है टूर्नामेंट में. हालांकि कई स्ट्रांग टीमें टूर्नामेंट से बाहर भी चली गई है लेकिन आज अंतिम दिन है टूर्नामेंट का, सुपर संडे है और सुपर मैचेस निश्चित रूप से देखने को मिलेंगे. और पहला मैच क्या जबरदस्त मैच रहा था, नोकझोंक जो रही थी गेंद और बल्ले के बीच की जो जद्दोजहद थी वो देखने लायक थी मानकोली और ठाकुरपाड़ा के बीच में. छोटा जादूगर अनाव फेमस होना रहता कारण छोटे जादूगर ने एकंदरीत क्रिकेट फेमस केलाय, तो सामना फेमस केलाय, एवन जोडीचा हा एवन चषक फेमस केलाय. चहा मानकोली के हितेश केनी, वाकई में सही नाम दिया आपने उनको, छोटा जादूगर, जादुई गेंदबाजी की उन्होंने. नेवर लेकर जयेश वखारे आक्रमण जारी रखते हुए सामने है किशोर.
अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद थी, बीट वे बैटर खाली राहिला होता, वेगाने आला होता चेंडू आणि त्याच कारणासो प्रभाव पडला तो फलंदाजावर, निर्धाव चेंडू जी सांगता गोलंदाज जयेश वाखरेकडून। पुन्हा एकदा तोच अटॅक आणला जातोय कारण भिनार संघाला एकंदरीत आणि कॅप्टन कुमार गुंडला आवश्यक आहे ती विकेट आणि दबाव निर्माण करण्याची एक चांगली खेळी। इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आणि कुमारची ही खेळी यशस्वी ठरतेय। जयेश वाखरेला काय आणलं होतं तर याच साठी आणलं होतं आणि तेच दाखवलं ते जयेश वाखरेने। अप्रतिम फलंदाज बाद आज अलग ही रंग में नजर आ रहे हैं जयेश वाखरे, बहुत ही शानदार गेंदबाजी कर रहे हैं। ऑन द राइज खेलने का प्रयास किया वहां पर किशोर सिनारे ने, स्ट्रोक पर बिल्कुल भी नियंत्रण नहीं था, पूरी तरह से मिस टाइम कर बैठे थे क्योंकि शरीर से दूर खेल रहे थे और शरीर से दूर जब स्ट्रोक बल्लेबाज खेलते हैं तो उस पर कंट्रोल पाना बहुत मुश्किल हो जाता है। काफी देर हवा में रही थी गेंद, एक्स्ट्रा कवर की तरफ फील्डर मौजूद थे, जित्तू गुलवी सर्कल के बाहर चले गए। अच्छा जजमेंट और सुरक्षित हाथों की जोड़ी भी देखने को मिली, बढ़िया कैच। 13 रन बनाकर आउट हुए है किशोर सिनारे, नए बैट्समैन प्रसन्न पाटिल। बहुत बड़ी जिम्मेदारी प्रसन्न के कंधों पर रहेगी, 36 पर गिरा है तीसरा विकेट। वाखरे का फायरी स्पेल देखने को मिल रहा है, ओ प्लेट ऑन, नीचे गिर गई है जी हाँ, प्लेट ऑन। इथे आपण पाहिलं की फटका आणि निर्णय चुकीचा राहिला आणि त्याच कारणास्तव आपण पाहिलं की फलंदाज बाद झाला आणि तदनंतर आपण पाहिलंय की पश्चाताप करतोय, डोक्यावर हात मारतोय, मात्र उशीर झाला आणि इथे मात्र जयेश वाखरे का आणला कुमार गुंडनी तर त्याचं यशस्वी उदाहरण जयेश वाखरेने दाखवलं की माझ्यातली गुणवत्ता, माझ्यातलं कलाकौशल्य मी कशा पद्धतीने सादर करू शकतो, भिनार संघाचं मोटिवेशन कसं वाढू शकतो ते जयेश वाखरेने दाखवलं। शुरुआत बहुत अच्छी रही थी आरिया 11 धुंद्रे की, पहले ओवर में 16 रन आए थे। हेमंत हरड जैसे मंझे हुए गेंदबाज के विरुद्ध आक्रमण किया गया था महेश शेलार द्वारा और ऐसे लग रहा था कि महेश शेलार एक लंबी पारी खेलेंगे, लेकिन दूसरे ओवर में जयेश वाखरे की गेंद पर वो आउट हुए 15 रन बनाने के बाद। उसके बाद लगातार विकेट गिर रही है, पहला 17 पर विकेट गिरा, दूसरा 21 पर, तीसरा और चौथा 36 पर। हैट्रिक का मौका है जयेश वाखरे के पास, हैट्रिक गेंद का सामना करेंगे नए बल्लेबाज रवि सिनारे, प्रवीण सिनारे, बल्कि प्रवीण जी हाँ प्रवीण आए हैं। तर यापुढची लढत न्यू 40+ पार्टनरशिप की आवश्यकता धुंद्रे को, बढ़िया गेंद थी ये, बिल्कुल जड़ में रखा था लेकिन अच्छा स्ट्रोक ड्राइव किया कवर्स में और एक तेज सिंगल। 37 धावा धावफळकावर एकंदरीत आपण पाहिलं हे चौथं षटक प्रगतीपथावर आहे, 37 धावा धावफळकावर। प्रवीण सिनारे आणि प्रसन्न पाटील मैदानाच्या आत, आता त्यांच्याकडून खूप आशा असेल एकंदरीत कर्णधाराकडून, कारण जर आपण पाहिलं तर ज्या वेळेला आम्ही इंटरव्ह्यू घेतला होता त्यावेळेला नक्कीच त्यांनी सांगितलं होतं की आमची बॉलिंग लाईनअप खूप चांगली आहे आणि त्याच कारणास्तव आम्ही फलंदाजी स्वीकारतोय, फलंदाजीनं चांगला धावफळक उभारू आणि प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकून चांगल्या गोलंदाजीने त्यांना प्रभावित किंवा पराभव करण्याचा आमचा मानस आहे। देखिए यहाँ से अच्छे स्कोर की तरफ जाना है तो कहीं ना कहीं इन दो बल्लेबाजों को थोड़ा सा वक्त गुजारना होगा क्रीज पर, क्योंकि अभी भी हम देखें तो चौथे ओवर का खेल चल रहा है, इसके बाद भी और दो ओवर्स का खेल बचा हुआ है, लेकिन विकटें लगातार गिर रही है, विकटों का जो पतझड़ है उसको रोकना होगा तब जाकर एक अच्छे टोटल की तरफ पहुंच सकती है आरिया 11। संयम हा महत्वाचा घटक असतो क्रिकेट मध्ये, ज्या वेळेला आक्रमण असतो त्या वेळेला संयम देखील महत्वाचा असतो। आणि गोलंदाज मार्कवर जयेश, पुढचा चेंडू इथे मात्र ऑन ड्राइव केलंय चेंडूला, मिड ऑन मधून डीप मध्ये बळतोय, फक्त एकच धाव। जयेश वाखरेने गुणवत्ता अतिशय चांगल्या पद्धतीने सिद्ध करून दाखवले, आपल्या संघाचं मोटिवेशन आणि एकंदरीत स्वतःची प्रभावी शैलीनं प्रभावित केलंय एकंदरीत प्रतिस्पर्धी संघाला, धुंद्रे संघाला। सिंगल की मदत से रन संख्या 38 पर पहुंची है 4 विकेटों के नुकसान पर। क्रॉस बैटेड शॉट खेलने का प्रयास किया था प्रसन्न ने, एक आक्रामक शॉट हालांकि खेला था, ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए थे। अच्छे नियंत्रण के साथ गेंदबाजी करते हुए जयेश वाखरे इस बार फुल लेंथ ऑन साइड में खेल दिया है, गैप में खेला हुआ स्ट्रोक, लेकिन बहुत ही उम्दा फील्डिंग,
शानदार क्षेत्ररक्षण। ऐसे लगा था कि शायद दो रन कम से कम ले जाएंगे बल्लेबाज, लेकिन डीप मिड विकेट की दिशा में बहुत ही उम्दा फील्डिंग। पूर्वेश थे वहां पर, एक ही रन मिला है इस गेंद पर और इसके साथ ही सफल स्पेल समाप्त होता हुआ जयेश वाखारी का। दो ओवर में सिर्फ 8 रन खर्च किए और 3 बल्लेबाजों को उन्होंने चलता किया। 4 ओवर की समाप्ति, रन संख्या 39, 4 विकेटों के नुकसान पर आरिया 11 धुंधरे। लेकिन जसे बरेचसे प्रतिभावंत खेळाडू आहेत भिवंडी तालुक्या क्रिकेटमध्ये, ज्यांनी वैयक्तिक स्वतःचं नाव उज्ज्वल केलं, गावाचं नाव उज्ज्वल केलं आणि एकंदरीत नवीन येणाऱ्या जनरेशनसाठी देखील ते एक चांगले आदर्श ठरत आहेत। आपण यशपाल माळी असतील किंवा हेमंत थरड असतील, बरेचसे असे खेळाडू आहेत, भावेश पवार असेल, बरेचसे असे खेळाडू आहेत की ज्यांनी स्वतः तर घडलेच मात्र इतर खेळाडूंना देखील घडवलंय। जी हाँ, ये तो आपने मतलब प्रसिद्ध खिलाड़ियों की बात की, लेकिन अब युवा खिलाड़ियों का यदि हम जिक्र करें तो इस मैच में खासतौर पर बिना टीम की ओर से पूर्वेश और प्रेम, ये दो खिलाड़ी ऐसे हैं जो कहीं ना कहीं इस सीजन में काफ़ी प्रभावित कर रहे हैं। पूर्वेश को हमने देखा अच्छा क्षेत्ररक्षण किया उन्होंने पिछली गेंद पर, और अब प्रेम का मैंने जिक्र किया, प्रेम भोईर गेंदबाजी के लिए आते हुए। प्रेम पर जवाबदारी है 5वां षटक हाताळण्याची, सामना करतो है तो फलंदाज प्रवीण पाटील आणि प्रवीण सिनारे आणि प्रसन्न पाटील हे दोन फलंदाज मैदानाच्या आत। यापुढची लढत न्यू 40+ मधील सामना, नाना स्पोर्ट्स टेमगर न्यू 40+ आणि जयदुर्गा सुरई ए न्यू 40+ दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या। हे 6 षटक संपण्यापूर्वी तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये येणं अनिवार्य असेल। सुरेख चेंडू त्याच कलात्मक पद्धतीने हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या मधून सीमा पार, दर्जेदार दर्शनीय षट चौकार। निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, आजकार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान। बहुत बेहतरीन क्रीज की गहराई का इस्तेमाल करते हुए ये स्ट्रोक खेला गया है। गेंद डिलीवर होने से पहले थोड़े क्रीज में पीछे चले गए थे बल्लेबाज, ऑलमोस्ट यॉर्कर लेन पर रखने का प्रयास था। गेंद उतनी बुरी नहीं थी प्रेम भोईर की, लेकिन बल्लेबाज एक कदम आगे नजर आए वहां पर गेंदबाज से। शानदार चौका प्रवीण के बल्ले से। टॉस अजय घरत घेतील न्यू 40+ मधील लढत, एका बाजूला नाना स्पोर्ट्स टीमगर आणि दुसऱ्या बाजूला जयदुर्गा सुरई ए संघ न्यू 40+। तर पहिलाच चौकार येतोय प्रेम भोईरच्या या चेंडूवर। आपण पाहतोय प्रवीण सिनारे 4 धावा अर्जित करतोय, 7 धावफळक पोहोचतोय तो 43 वर। पुढचा चेंडू इथे मात्र सुरेख चेंडू, वेग होता, नियंत्रण होतं, फलंदाजाला कुठल्याही प्रकारचं रूम करून दिलं नाही, जागेहून खेळण्यावर मजबूर केलं आणि ते आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता। सटीक लेन पर ये गेंद रही थी, गुड लेन पर पिच कराया और ऑफ स्टंप के बाहर रखा था, लाइन भी बहुत बढ़िया थी, अच्छी रफ्तार भी है उनके पास, युवा है, जोश की कोई कमी नहीं है और युवा खिलाड़ियों को देखने का एक अलग मजा होता है। धुंधरी टीम के पास बॉलिंग आक्रमण अच्छा है तो कहीं ना कहीं 60-70 के बीच का टोटल अच्छा पुल केला होता। हवे मध्ये चेंडू, संधी आहे झेल घेण्याची आणि मिड ऑफ मध्ये झेल मध्ये कन्वर्ट होतो हा चेंडू, फलंदाज बाद। नंतर पहिल्यांदाज या ठाणे जिल्ह्याला इथे मात्र न्याय दिलाय नरेंद्र मोदी साहेबांनी, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्या माणूस, आपला हक्काचा माणूस केंद्रामध्ये राज्यमंत्री म्हणून त्यांना स्थान दिलं आणि आपल्याला इथे मात्र एक वेगळंच भाग्य लाभलंय की आपल्या या ठाणे जिल्ह्याला हा मान मिळतोय, कोकणी विभागाला मान मिळतोय कपिल पाटील साहेबांच्या स्वरूपात। तर प्रेम भोईर 4 धावा पहिल्या चेंडूवर खर्च करतोय, तदनंतर निर्धाव चेंडू आणि तदनंतर प्रवीण सिनारे याला बाद केलंय। आता मात्र सचिन पाटील येतोय, तो नॉन स्ट्राईक एंडला असेल, प्रसन्न पाटील स्ट्राईकला। एकंदरीत क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तो निहाळतोय, हे जाळं कशा पद्धतीने विणलंय विनार संघाने ते पाहतोय। प्रेम पुढचा चेंडू इथे मात्र वाईड यॉर्कर हातावळा होता आणि चेंडूला आपण पाहिला खेळतोय तो व्यवस्थित पॉइंट क्षेत्रामध्ये, एक धाव मिळते आणि यापुढचे जे सामने असणार आहेत त्यांचा आम्ही एकंदरीत आपल्यापर्यंत वृत्तांत पोहोचवतोय की कशा पद्धतीने सामना असेल 40+ मधील जो जी लढत होणार आहे। तदनंतर फुंडे उरण विरुद्ध सोनारपाडा हा सामना होणार आहे, तदनंतर पारगाव विरुद्ध गोरसई बी
आणि तदनंतर साई स्पोर्ट्स खारबाव विरुद्ध मानकोली आणि तदनंतर विजेता संघ विरुद्ध गोटेकर बी हा संघ सामना खेळ सोनारपुणा आणि फुंडे उरण दोन्ही संघाचे कर्णधार रिपोर्टिंग करायचे प्रेम भोईर षटकातील पुढचा चेंडू एक धाव खर्च झाली धावसंख्या पोहोचली ती 44 वर आता मात्र राईट आर्म ओवर द विकेट फुल टच चेंडू चेंडूला लिफ्ट करायचा होता व्हॅल्युएशन नव्हतं लॉंगॉनचा क्षेत्रक्षक येतोय चेंडूवर झडप घालतोय मिडॉन क्षेत्रामध्ये तत्पूर्वी दोन धाव मिळत आहेत फलंदाजाला दोन धाव आणि धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 46 वर 46 धाव धावपळ कापर षटकातील अंतिम चेंडू शिल्लक अजी एकंदरीत सुरुवात चांगली झाली होती मात्र जी जयेश वाकराने भेदक गोलंदाजी केली एक तीव्र गोलंदाजी केली ती कुठेतरी कारणीभूत ठरली इथे मात्र दुंद्रे संघाच्या धावफळकाला एक चांगली उभारणी मिळण्यापासून वंचित ठेवण्यासाठी जी हा बहुत अच्छे कंट्रोल के साथ गेंदबाजी की जयेश वाखारे ने शेवटचा चेंडू यॉर्कर डिलिव्हरी इथे मात्र धावाची संधी आहे मात्र सुरक्षित आहे तो फलंदाज एक धाव मिळते आणि एक धाव समाधान अशा पद्धतीने पाच षटकांची सांगता पाच षटकाच्या अंती 9.67 सरासरीनं इथे 47 धावा धावपळ काबर अजूनही शेवटचं षटक शिल्लक मी टॉस साठी इन्व्हाइट करतोय दोन्ही संघाचे कर्णधार नाना स्पोर्ट्स टेमघर न्यू 40+ आणि जय दुर्गा सुरई ए संघ न्यू 40+ दोन्ही संघाचे कर्णधार इथे दाखल झालेत पहिली सेमी फायनल असेल न्यू 40+ मधील तब्बल 32 संघ दाखल झाले होते न्यू 40+ मधले आणि त्यामधील पहिली सेमी फायनल लढत इथे नाना स्पोर्ट्स टेमघर आणि जय दुर्गा सुरई ए संघ या दरम्यान ये भी कमाल है कि सुरई की दोनों भी टीमें न्यू 40+ कैटेगरी से सेमीफाइनल में पहुंच चुकी है ए टीम और बी टीम बी टीम का मुकाबला सिद्धिविनायक अंजूर से होने वाला है लेकिन पहला सेमीफाइनल जयदुर्गा सुरई ए और नाना स्पोर्ट्स टेमघर के बीच में खेला जाएगा जीतू गुड़वी आखिरी ओवर लेकर तैयार होते हुए 47 रन बने हैं 5 ओवर्स का खेल समाप्त हो चुका है और अभी तक के खेल में 5 खिलाड़ी आउट भी हो चुके हैं टोटल बहुत बड़ा तो नहीं है लेकिन वो कहीं ना कहीं फिर से मुझे लगता है कि उसी दिशा में धुंधरे टीम बढ़ रही है जैसे कि पहले 3 मैचेस में हमने देखा है पहले 3 राउंड के मैचेस में 60-70 के बीच में रन्स बनाओ और गेंदबाजी आक्रमण में बहुत धार है तो मैच जीतने का मौका उनके पास जरूर बनता है जीतू गुळवी अगदी योग्य संक्षिप्त वर्णन अजय गरतने सांगितलं सहमत आहे त्याच्या वक्तव्याशी जीतू गुळवी अंतिम षटक हाताळण्यासाठी सामना करेल फलंदाज प्रसन्न पाटील सचिन पाटील पहिला चेंडू इथे मात्र सुरेख आणि प्लेड ऑन प्लेडॉनच्या स्वरूपात फलंदाज बाद बॅटची कडा चाटून डावी यष्ट्यावरील बेल स्ट्रिप होते आणि फलंदाज बाद होतोय बहुत ही शानदार शुरुआत चषक ठेवलाय नावानी आयोजन केला सुकेश दाकी निलेश पाटील फ्रंट फुट को आगे बढ़ाते हुए लगभग हेलीकॉप्टर स्ट्रोक की तरह खेलने का प्रयास किया था वहां पर लेकिन बल्ले के जड़ में थी गेंद और बॉटम एज लेकर सीधे स्टंप्स पर जाकर टकराई विकेट के साथ शुरुआत करते हुए गेंदबाज जीतू गुळवी 6 विकेट का नुकसान हुआ है रन संख्या 47 47 धावा धावपळ काबर आणि हा 6वा फलंदाज बाद होतोय सचिन पाटीलच्या स्वरूपात हर्षल भगत येतोय तो स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राइकला असेल तो प्रसन्न पाटील ये बची हुई 5 गेंदे काफी महत्वपूर्ण है आर्या 11 धुंधरे टीम के दृष्टिकोण से हम देखें तो हर्षल भगत देखना है वो लंबे शॉट्स के लिए जाएंगे या फिर प्रसन्न को स्ट्राइक पर लाने का प्रयास करेंगे प्रसन्न ने 2 गेंदे के लिए 2 ही रन बनाए हैं ज्यादा स्ट्राइक उनको भी मिला नहीं है जीतू इथे मात्र पंचांकडे दाद मागितली होती मात्र फेटाळली होती पंचांनी पा पंचांवर प्रभाव पडला होता मात्र अंतिम क्षणाला फक्त गोलंदाजच मागणी करत होता हाउज दॅट ते काय आहे असा प्रश्न विचारला होता मात्र पंचांनी असहमती दर्शवली निर्धाव चेंडूची सांगता डेथ ओव्हर्स अच्छे घट रहे हैं जय बजरंग भिनार के लिए केवल पहला ओवर बल्लेबाजों के पक्ष में रहा इस पारी में उसके बाद और तीसरा ओवर हेमंत हरड के जो 2 ओवर्स थे उसमें अच्छे खासे रन बनाए बल्लेबाजों ने और जो मजबूत कड़ी मानी जाती है उस पर तो आक्रमण किया गया लेकिन अन्य गेंदबाजों ने गजब की गेंदबाजी की है अतिशय योग्य जीतू गुळवी
प्रभाव टाकतोय गोलंदाजीनं. दोन चेंडू निर्धाव एक गडी बाद. पुढचा चेंडू हर्षल साठी. इथे मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, धाव मिळू शकत नाही आणि फलंदाज बाद देखील ठरू शकत नाही. फलंदाज बाद देखील होऊ शकत नाहीये आणि धाव घेता देखील येणार नाहीये. भिवंडी क्रिकेट असोसिएशनच्या अनुषंगानं या स्पर्धेमध्ये नियमावली आहे की एखादा चेंडू जर विकेट किपरच्या हातामध्ये गेला तर तो डॉट चेंडू असतो, तुम्हाला धाव घेता येणार नाही. कितीही तुम्ही प्रयत्न केलं मात्र ती धाव ग्राह्य धरली जाणार नाही किंवा फलंदाज बाद होऊ शकणार नाही. निर्धाव चेंडू जितू मारतात. पुढचा चेंडू हर्षल साठी. इथे मात्र पुन्हा एकदा बीट केले जाते. हा देखील गोलंदाज जबरदस्त प्रभावित करतोय. हे निर्धाव षटक असेल का हा देखील प्रश्न इथे मात्र उपस्थित होतोय. तब्बल चार चेंडू त्यांनी जबरदस्त प्रभावित टाकलेत. हर्षलला बांधून ठेवलंय त्या जागेवर. पुढचा चेंडू फ्रंट फुटला येतोय आणि त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. फलंदाज बाद. आयोजन केला सुकेश डाकी निलेश पटेल आहे वन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाकी निलेश पटेल आहे वन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाकी निलेश पटेल आहे वन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाकी निलेश पटेल आहे वन जोडीनी. थँक यू. तर विकेट मेडन ओवर असेल का हे षटक, कारण दोन गडी बाद केलेत, एकही धावा खर्च केलेत नाही या पाच चेंडू मध्ये. यापुढची लढत सोनादेवी नाना स्पोर्ट्स टेमगर न्यू 40+ आणि जयदुर्गा सुरई ए न्यू 40+. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आणि आमच्या अजय घरत देखील तिथे उपस्थित. शेवटचा चेंडू असेल, शेवटची संधी असेल इथे मात्र धुंद्रे संघासाठी. धुंद्रे संघाचा कर्णधार आपण पाहतोय आता येतोय स्ट्राईकला. नितीन पाटील. तब्बल सात फलंदाज बाद झालेत धुंद्रे संघाचे. आर्या 11 धुंद्रे हा संघ खेळताना जयबजरंग भिनार या संघाविरुद्ध. यापुढची लढत जी 40+ होणार आहे त्यानंतर फुंडे उरण विरुद्ध सोनारपाडा अशी लढत. दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायचंय. इथे मात्र निर्धाव मेडन षटक, विकेट मेडन षटक आहे. हे चौथं असा गोलंदाज आहे ज्यांनी ही विकेट मेडन ओव्हर हाताळली आहे आणि या स्पर्धेत नक्कीच विक्रमानुवर विक्रम होताना दिसत आहेत. हेमंत हरडने तिसरं मेडन षटक हाताळलं होतं आणि चौथं आपण पाहतोय की यावेळेला जितू गुळवी याला मान जातोय आणि जबरदस्त प्रभावी षटक हाताळलं त्यानं. त्याचं कौतुक असेल, विनार संघाचं देखील कौतुक असेल. धुंद्रे संघाचा एकंदरीत जो निर्णय होता तो कुठेतरी चुकीचा ठरलाय हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय तो भिनार संघानं. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. आपण पुढील सामन्याच्या टॉस कडे वळत आहोत. आपल्या मध्ये उपस्थित आहेत टेमगरचे प्रसिद्ध उद्योगपती माननीय श्री करसनजी फुलोरे. मी त्यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभहस्ते टॉस केला जाईल. न्यू 40+ कॅटेगरी मधील पहिला सेमी फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जयदुर्गा सुरई ए विरुद्ध नाना स्पोर्ट्स टेमगर. दोन्ही संघांनी खूप चांगली कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये केलेली आहे आणि आता फायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा संघर्ष या दोन संघादरम्यान होणार आहे. करसनजी फुलोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं हार्दिक स्वागत. तर दोन्ही संघांना आम्ही आधीच हार्दिक शुभेच्छा देतो या सामन्यासाठी. एवन जोडी आणि साहेब असं हे स्पेशल टॉस कॉइन आहे. सुरई टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. एवन जोडी असा कॉल, परंतु आलेला आहे साहेब. साहेबांची प्रतिमा आलेली आहे. टॉस टेमगर संघाच्या कर्णधाराने जिंकलेला आहे. पाहुण्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. पाहुण्यांना विनंती असेल आपण व्यासपीठाची पुन्हा एकदा शोभा वाढवावी. थँक्यू सो मच. काय निर्णय बॅटिंग करणार?
बऱ्याचदा मी पाहिलेलं आहे की संघ टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करत असतात, मात्र तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे, या पाठीमागे काय कारण आहे? तुमची बॅटिंग जास्त स्ट्रॉंग आहे, गोलंदाजी जास्त स्ट्रॉंग आहे, असं वगैरे काही आहे का? तसं काहीच नाही, आम्हाला बॅटिंगमध्ये आम्ही आता जे मॅचेस आहेत ते आम्ही जिंकत आलेलो आहे आणि त्याच्यामुळे हा निर्णय आम्ही अतिशय महत्त्वाचा घेतलेला आहे की बॅटिंगच पहिल्यांदा करावी असं योग्य वाटलं. चांगली फलंदाज आहेत तुमच्या टीमकडे, काल देखील खूप मोठी धावसंख्या तुम्ही उभारली होती, या मॅचमध्ये संघामध्ये काही चेंजेस वगैरे करण्याचा प्रयत्न असेल का आणि कुठल्या फलंदाजांकडून जास्त अपेक्षा तुम्ही ठेवून आहात? चेंजेस वगैरे तसं काहीच नाही आहे, आमचे जे फलंदाज आहेत दोन ते चार फलंदाज अतिशय मॅचमध्ये चांगली करतील असं मी त्यांना प्रोत्साहन करतो. थँक्यू सो मच तुम्हाला हार्दिक या मॅचसाठी. असतील सुरई संघ, तुम्ही टॉस गमावलेला आहे, तुम्हाला प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे, टॉस तुम्ही जिंकला असता काय निर्णय घेतला असता? 100% क्षेत्ररक्षण केलं असतं. म्हणजे तुम्हाला देखील जे पाहिजे होतं ते मिळालेलं आहे, तर प्रथम फिल्डिंग करत असताना टिमगर सारख्या बलाढ्य संघाला किती धावांपर्यंत थांबण्याचा तुमचा निर्धार आहे? 40 ते 50 आतमध्ये आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. काय वाटतं या ठिकाणची जी खेळपट्टी आहे, आतापर्यंत तुम्ही जे सामने खेळलेले आहात त्यावरून तुम्हाला काय वाटतं की फलंदाजांच्या बाजूने जास्त आहे की गोलंदाजांच्या? दुपारच्या सत्रात हवामान जास्त असल्यामुळे फलंदाजाच्या प्लेअरमध्ये खेळपट्टी जास्त. येस, परिस्थिती फलंदाजांच्या बाजूने देखील चांगली पाहायला मिळते आपल्याला. मला सांगा, तुमच्या संघामध्ये काही चेंजेस वगैरे तुम्ही केलेले आहेत का या सेमीफायनल मॅचसाठी? नाही, सेम टीम राहील. आणि जो प्रवास राहिलेला आहे त्याने सॅटिस्फाईड आहात का तुम्ही ॲज अ कॅप्टन म्हणून? तुम्हाला असं वाटलं होतं का या एवढ्या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये तुमचा संघ सेमीफायनलमध्ये खेळेल? हो, याच्या अगोदर पण आम्ही भरपूर टुर्नामेंट खेळवले, त्याच्यामध्ये पण आमचा चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे. बरेच वेळेला आम्ही सेमीफायनलला जाऊन हे केलेलो आहे, फायनलमध्ये पण खेळलेलो आहे, त्याच्यामुळे आम्हाला विश्वास होता का आम्ही पोहोचू. थँक्यू सो मच, तुम्हाला देखील खूप शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. तर टॉसमधून समाचार असा आहे की नाना स्पोर्ट्स टीमगर संघानं टॉस जिंकलाय आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि तिथून ऐकूयात आमचे सहकारी समालोचक संदीपजी मोरे यांचा सुमधुर आवाज. खूप धन्यवाद अजय. तर नाना स्पोर्ट्स टीमगर संघाला नक्कीच शुभेच्छा असतील. फलंदाजी घेतली, नाणेफेकीच्या आधारावर आमंत्रित केले एवन जोडीचे दुसरे एवन शिलेदार निलेजी पाटील यांचं देखील शुभागमन होतंय आणि त्यांचं या क्रीडानगरीमध्ये आम्ही चिनू आणि सारा देखील इथे दाखल झाले आहेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय, सुस्वागतम. तर लक्ष आहे फक्त 48 धावांचं, प्रतिषटकामागे सरासरी जर पाहिले तर 8 सरासरी फक्त शिल्लक आहे. पहिल्या षटकात 16 धावा दुंद्रे संघाने अर्जित केल्या होत्या असं वाटलं होतं की एक चांगलं टोटल जवळपास 70 ते 80 धावांपर्यंत जाण्याचा मानस असेल तो दुंद्रे संघाचा, मात्र जयेशा खारेने वखारेने नक्कीच भेदून काढलं होतं आणि भेदणारी गोलंदाजी इथे मात्र पोखरून काढतंय ते दुंद्रे संघाच्या फलंदाजीला आणि त्याच कारणास्तव आपण पाहिलं की दुंद्रे संघाची स्थिती फक्त 47 धावांपर्यंत पोहोचली आणि 48 धावांचं आव्हान. तर या ऐकूया पहिल्या 3 षटकांसाठी एक सुमधुर आवाज मराठीमध्ये समालोचन करतील अजय खरत. थँक्यू सो मच संदीपजी मोरे. छोटंसं टार्गेट आहे या स्पर्धेचा इतिहास पाहता तेच म्हणावं लागणार आहे, कारण बहुतेक सामन्यांमध्ये आपण 60+ धावसंख्या तर पाहिलेलीच आहे. ऑन एन ॲव्हरेज स्कोअर जर आपण काढायला गेलो ना रेग्युलर क्रिकेटमध्ये 6 ओव्हर्समध्ये मला वाटतं 65 आसपास असणार आहे आणि ते पाहता 48 धावांचं टार्गेट एक माफक आव्हान आहे. परंतु क्रिकेट महान अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे, कधी काय घडेल याचा नेम नाही. पहिलं षटक घेऊन गोलंदाज प्रसन्न पाटील, जितू गुळवीकडे स्ट्राईक, वेगवान बॉल होता, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं निघणारा बॉल, चांगल्या बॉलनं सुरुवात केली आहे गोलंदाज प्रसन्नने. फलंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र बॉल अगोदरच निघून गेला होता विकेट कीपरकडे, एवढा भन्नाट वेगानं हा बॉल टाकण्यात आला होता आणि हीच तर ओळख आहे प्रसन्न पाटीलची. स्पर्धा गाजवली खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीच्या बळावर प्रसन्न पाटीलनं. अक्षय हरड नॉन स्ट्रायकर्स एंडला पाहायला मिळतोय, ज्यावेळेस पहा गुडलेन स्पॉटवरून चेंडूला उसळी दिलेली आहे, जबरदस्त गोलंदाजी. थर्डमॅनच्या दिशेनं दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. फलंदाज लेट होतोय आपल्या फटक्यांमध्ये, वेग आहे, चांगला बाउन्स देखील प्राप्त करताना दिसतोय गोलंदाज प्रसन्न पाटील. आणि गतीसोबत जर प्रगती करायची असेल तर तुमच्याकडे अनुशासन असलं पाहिजे, ते अनुशासन देखील तो दाखवत आहे. चांगली सुरुवात केली प्रसन्नने, जोरदार अपील, परंतु अपील फेटाळत आहेत पंच. खूप आगळ्या वेगळ्या ढंगानं फक्त चेंडूला ढकलायचं होतं फाईन लेग किंवा बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. एकदा वाली आहे,
लेग पैचा इशारा पंचांकडून पहिली धाव धावफलकावर पाहायला मिळते जय बजरंग भिनार टीम साठी। तिसऱ्या चेंडूवर अकाउंट ओपन झाले टीमचं, मात्र बॅटने अजूनही कुठली धाव आलेली नाही। अक्षय हरडला सलामीला पाठवण्यात आलेला आहे जो एक युवा खेळाडू आहे। आणि मी उल्लेख करत होतो पहिल्या इनिंग्स मध्ये की प्रेम बोईर पूर्वेश हे चांगले युवा खेळाडू आहेत, मात्र अक्षयचा देखील इथे प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल कारण अक्षयने देखील या हंगामामध्ये आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवलेली आहे। काही चांगल्या इनिंग्स त्याने भिनार टीमसाठी खेळलेले आहेत। दुसरीकडे दुंद्रे संघ आहे, दुंद्रे संघाला जर विजय प्राप्त करायचा असेल तर अशाच प्रकारची गोलंदाजी सातत्याने त्यांच्या सर्व गोलंदाजांना करावी लागणार आहे। ज्या प्रकारची सुरुवात प्रसन्नने केलेली आहे खरोखरच खूप चांगली सुरुवात म्हणता येईल। अँगल चेंज करतोय कारण डावखुरा फलंदाज समोर आहे, स्विंग करायचा होता ऑन साइडला, काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते, चेंडूच्या रेषेत न जाता खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करताना दिसत आहेत। आणि प्रसन्न पाटीलचा जो वेग आहे त्या वेगाचं उत्तर आतापर्यंत तरी या ओव्हरमध्ये फलंदाजांना देता आलेलं नाही। नक्कीच दुंद्रे संघाचा जर आपण विचार केला तर गोलंदाजी खूप चांगली आहे, त्यांना फलंदाजी करण्यात थोडीशी अपयशता जरी मिळाली असेल मात्र त्यांचा गोलंदाजाचा जो मारा आहे तो अचूक आणि अभेद आहे। खोलो टप्प्याचा बॉल यावेळेस ऑन साइडला तटवलाय, चांगली फिल्डिंग परंतु तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स। बॉटम एंडचा वापर करत असताना हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता, मात्र मिडविकेटच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। एक धाव आली आहे, अक्षय हरडनं स्वतःचा अकाउंट ओपन केलंय। पहा क्रिकेटचा खेळ आहे संदीपजी, धावसंख्या किती मोठी आहे किती छोटी आहे या गोष्टीला तेवढं जास्त महत्व नसतं, तुम्ही बनवलेल्या धावा सेफ आहेत की नाहीत ते महत्वाचं आहे। मागच्या सामन्यात आपण पाहिलं ते एकंदरीत 83 धावांचा जो कळसुबाई शिखर होता असं वाटलं होतं की ठाकूरपाडा संघ गाठतोय की काय, मात्र छोटा जादूगरनं दाखवलं की आपली गुणवत्ता काय आहे आणि या षटकामध्ये देखील ती गुणवत्ता पाहायला मिळाली प्रसन्न पाटील मार्फत। का अप्रतिम आणि जबरदस्त षटक टाकलं, फक्त एकच धाव त्यांनी खर्च केली, एक लेगबायची धरून दोन धावा खर्च केल्या। अप्रतिम मारा दुंद्रे एक्सप्रेस प्रसन्न पाटील कडून पाहायला मिळालाय, फक्त दोन धावा धावफलकावर, एकही गडी मात्र बाद झालेला नाहीये। ही थोडीफार जमेची बाजू म्हणावी की नाही आता हा देखील एक प्रश्न पडलाय कारण फलंदाज स्ट्रगल करतायत। जितू गुळवीने 4 चेंडूंचा सामना केलाय, एकही धाव त्याच्या बॅटमधून आलेली नाही। अक्षय हरडनं 2 चेंडूंचा सामना केलाय, फक्त एक धाव त्याने जोडली आहे। जास्तीत जास्त सामन्यांमध्ये आपण कुमार गुंडला सलामीला खेळताना पाहिलेलं आहे, मात्र टार्गेट छोटा आहे त्यामुळे त्यांनी कुमारला मागे ठेवलंय की काय? नक्कीच थोडीशी संभ्रमावस्था इथे भिनार संघामध्ये देखील आहे की एकंदरीत हा चेंजेस का करावा, आपण जे छोटं टार्गेट आहे ते जलद गतीने पूर्ण करून आपल्यावरील दबाव कमी करण्याचा प्रयत्न असावा असं वाटलं होतं, मात्र थोडंसं वेगळं गेम प्लॅनिंग, एक वेगळी रणनीती असावी भिनार संघाची असं चित्र दिसतंय। तर प्रसन्न पाटीलचं मी कौतुक करेन कारण त्यांनी प्रभावी षटक हाताळलं, पायाभरणीचं जे महत्वाचं षटक असतं पॉवर प्लेचं, असं वाटलं होतं की जास्तीत जास्त धावा हे आक्रमक पणा धारण करून फलंदाजी अर्जित करतील, मात्र इथे तसं दिसलं नाही तर इथे प्रभाव पडला तो गोलंदाजीचा। या स्पर्धेमध्ये कुमार गोंडच्या नावावर एक अर्धशतक देखील आहे, मागच्या मॅचमध्ये त्यांनी तिसऱ्या फेरीच्या मॅचमध्ये अर्धशतक झळकावलं होतं। चांगल्या फॉर्ममध्ये देखील कुमार पाहायला मिळालेला आहे, पहिल्या दोन सामन्यांमध्ये जरूर थोडा अपयशी ठरला होता मात्र कमबॅक त्याने करून दाखवलंय, पण या मॅचमध्ये एक वेगळी रणनीती जय बजरंग भिनार संघाची पाहायला मिळते। बऱ्याचदा अशा प्रकारचे निर्णय जेव्हा संघ घेत असतात तेव्हा ते त्यांच्या अंगलट देखील येताना आपण पाहिलेले आहेत। दुंद्रे संघ थोडंसं फास्ट घ्या, नवीन षटकाला सुरुवात करतोय स्वतः संघ नायक अमर पाटील। षटकातील पहिला बॉल लॉफ्ट करायचा होता, एक मोठा प्रहार करायचा होता चेंडूवर, मात्र चेंडू स्वेअर आहे असं पंच दर्शवत आहेत। उजव्याष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल वाईड, अगदी पाहिलं न्याहाळलं आणि तदनंतर निर्णय जाहीर केला, रिटर्न क्रीजच्या थोडस बाहेर ज्या वेळेला कट झाला त्यावेळा पंचांनी अनुमान केला की हा चेंडू स्वेअर आहे आणि तदनंतर निर्णय जाहीर केला वाईटचा। भरपूर काही घडामोडी होतील या षटकामध्ये असं वाटतंय, कदाचित विकेट्स देखील पडताना दिसतील किंवा मोठे फटके देखील येताना दिसतील या षटकामध्ये, इव्हेंटफुल षटक असेल असं वाटतंय। प्रयत्न होतोय मोठ्या फटक्यांचा मात्र यावेळेस सुंदर बॉल होता, फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं गेलंय। चांगला वेग आहे अमर पाटीलकडे देखील आणि त्याने देखील ही स्पर्धा आपल्या गोलंदाजीच्या बळावर गाजवली आहे। खऱ्या अर्थानं प्रमुख शस्त्र जर कुठलं असेल दुंद्रे संघाचं तर ते त्यांची गोलंदाजी आहे। अमर पाटील, प्रसन्न पाटील, वैभव सारखे एकापेक्षा एक सरस गोलंदाज, मात्र इथे भिनार संघाने थोडंसं चुकीचं एकंदरीत सुरुवातीला कुमार गोंडला पाठवणं न पाठवणं हा एक भाग आपण पाहू शकतो।
चांगला स्ट्रोक या वेळेस बॅटचा फेस उघडलाय गॅप मधून बॉल ढकलून दिलाय डीप पॉइंट कडे फिल्डर पाटलाक करतोय ओहोहो जीवाच्या आकांताने प्रयत्न झाला होता मात्र अपयश आलंय चेंडू सीमारेषा पार या इनिंग्स मधील पहिला चौकार तुम्ही पुत्रांचा प्रतिनिधी गेला तुम्ही पुत्रांचा प्रतिनिधी गेला तुम्ही पुत्रांचा प्रतिनिधी गेला नगीच इथे आपण जर पाहिलं हर्षल भगतने प्रयत्न केला चेंडू अडला गेला मात्र परत त्याच्या पायाचा धक्का लागला चेंडूला आणि चेंडू बाहेर गेला खऱ्या अर्थाने प्रयत्नांची पराकाष्ठा येथे पाहायला मिळाली होती चांगला एफर्ट जरूर यश मिळालं नाही मात्र असं म्हणतात की यश मिळणं न मिळणं हे परमात्माच्या हातात असतं आपल्याला फक्त प्रयत्न करायचे असतात येथे प्रयत्नांना जरूर 100 पैकी 100 गुण दिले जातील 7 धावा धावफलकावर पहिला चौकार आलाय आणि अक्षय हरडला भिनार संघाला दिलासा देणारा हा चौकार असेल अजून 41 धावा बनवायचे आहेत यावेळेस मात्र बोल्ड पायांच्या मागून बोल्ड होत असताना फलंदाज पहिला गडी बाद निलेश पाटील यांचं आयोजन तुफान खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान ठाणे जिल्ह्याची शान आपण बघतोय कपिल पाटील साहेबांच्या नावाने किती गीत आमच्या इवन जोडीने एकंदरीत रचली गेली आणि ती संगीतबद्ध गीती गेली आणि गायली गेली आणि ती किती प्रसिद्ध झाली तर अशी ही इवन जोडी देखील खूप प्रसिद्ध झाली तर इथे फलंदाज बाद झालाय आता मात्र कुमार गुंड येतोय ज्यांनी अर्धशतक झळकावलं होतं तोच कुमार गुंड मैदानाच्या आत असं म्हणतात की एखादी गोष्ट जर बिघडली नसेल तर तिला बनवण्याचा देखील प्रयत्न करू नये मात्र पहा येते बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडेसे चेंजेस आपण पाहिलेत आणि त्यामुळेच आता थोडंसं प्रेशर वाढताना दिसतंय जय बजरंग भिनार संघावर अक्षय हरडनं जास्त काही योगदान दिलं नाही फक्त 5 धावा त्याने जोडल्या खोलवा टप्प्याचा बॉल होता पायांच्या मागून त्रिफळा उद्ध्वस्त झाला फलंदाज अक्षय हरडचा फ्लिक करण्याचा त्याने प्रयत्न केला होता तो फसला 7 धावांवर पहिला गडी बाद झालाय 48 धावांचं टार्गेट आहे टार्गेट जरी छोटं असलं तरी मात्र फाईट बॅक करायला सुरुवात केली आहे आर्या 11 धुंद्रे संघाच्या गोलंदाजांनी प्रसन्न पाटीलनं इकॉनॉमिकल षटक टाकलं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी अमर पाटील करताना दिसतो एक चौकार जरूर आलाय मात्र एक विकेट त्याला मिळाली आहे आणि आता कुमार गुंड वन डाऊन खेळण्यासाठी आलेला आहे एकंदरीत 27 चेंडू शिल्लक आहेत आणि 41 धावांची आवश्यकता समीकरण तसं पाहायला गेलं तर तेवढं कठीण वाटत नाही परंतु या सामन्याचा प्रेशर फार वेगळा असणार आहे कारण हा चौथ्या फेरीतील सामना आहे येथे तुमचा विजय म्हणजे तुमच्यासाठी एक बाईक निश्चितच असणार आहे एक बाईक तुम्ही घेऊन जाणार आहात तर ते देखील एक वेगळ्या प्रकारचं दडपण असतं पाहायचं आहे कुठला संघ बाईकचा हकदार ठरेल आणि सुपर 8 मध्ये दाखल होईल धुंद्रे संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर निश्चितच कुमारला लवकरात लवकर बाद देखील करावं लागणार आहे मागच्या मॅचमध्ये त्याने चांगलं अर्धशतक ठोकलं होतं पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट यॉर्करचा प्रयत्न डाव्या एष्टीच्या रोखानं बॉल होता पंचांचा आता वाईटचा इशारा येतोय पंचांनी शहानिशा केली की चेंडू फलंदाजाच्या पायाला लागलाय की नाही आणि त्यानंतर आपला निर्णय त्यांनी कळवलाय अवांतर धाव नक्कीच कुमार गुंडनं पाहिलं होतं की चेंडू जरी डाव्या एष्टींच्या जवळपास आहे जर लागला तर एखादा मोठा फटका लागू शकतो प्रयत्न केला होता आणि चेंडू डावी एसटीच्या थोडस किंचितचा बाहेर बोलतोय वाईटचा इशारा खरं तर अमर पाटील जेव्हा चेंडू टाकण्यासाठी धावत येतो तेव्हा असं वाटत नाही की खूप जास्त वेगानं तो चेंडू टाकेल परंतु चांगला वेग आहे त्याच्याकडे सरप्राईज करतोय फलंदाजांना फुल टॉस आहे यावेळेचा सिंगल घेत आहे कुमार सेन्सिबल फलंदाजी कुमारला माहिती आहे त्याच्या विकेटचं महत्व आणि सहजासहजी तो विकेट फेकणार नाही याची दक्षता घेताना दिसतोय एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 13 जाऊन पोहोचली मात्र धुंद्रेचे गोलंदाज ती शिकार करण्याच्या तयारीत आहेत कारण तसं जाळं देखील ते विणत आहेत प्रत्येक चेंडू व्हेरिएशनने हाताळण्याचा प्रयत्न कुमार गुंडला थोडस मोहित किंवा एक लालच देण्याचा प्रयत्न ते करत आहेत मात्र पाहिजे कुमार गुंड त्यांच्यावर हावी होतोय की धुंद्रे संघ चेंडू टाकून झालेत 5 म्हणजेच पॉवर प्लेच्या षटकातील फक्त आता एक चेंडू बाकी आहे 13 धावा धावफलकावर तेवढी दर्जेदार सुरुवात देखील नाही आहे जय बजरंग भिनार संघाची प्रतिषटक 8 सरासरीनं त्यांना डावाच्या सुरुवातीपासून धावा जोडायच्या होत्या तेथपर्यंत अजूनपर्यंत संघ पोहोचलेला नाही आहे
आणि जर सरासरी 10 किंवा त्यापेक्षा वर गेली तर मात्र फार जास्त प्रेशर निर्माण होईल फलंदाजांवर. पुढचा बॉल यावेळेस ओव्हर पिच लॉफ्ट केलाय, समोर फिल्डर आहे, लॉंग ऑफला फिल्डरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय, सीमारेषा पार, षटकार. लगेच कुमार गुंड आला आणि एक चांगलं मोटिवेट क्रिकेट लगेच जागृत झालं. ओव्हरपिच डिलिव्हरी होती, लगेच सुंदर फटका खेळला. आपण जेतून पाहिलं की ओव्हरपिच चेंडूला कशा चांगल्या शॉर्ट बॅकलिपनं त्यानं खेळलं, ऑन दी राईज खेळलं आणि लॉंग ऑफ क्षेत्र दूरवर होतं आणि लॉंग ऑफ क्षेत्राच्या वरून हा चेंडू स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँडच्या वरून जातोय, सीमा पार, षटकार. खरं तर त्या ठिकाणी एक लालच दाखवण्यात आलं होतं, जाळं जे पसरवलं होतं क्षेत्ररक्षणाचं त्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होता, आमिष दाखवलं फलंदाजाला, मात्र फलंदाज देखील तेवढाच चाणाक्ष निघाला, चांगलं टायमिंग साधलं त्या ठिकाणी जितून षटकारानं स्वतःचा अखेर त्याने अकाउंट ओपन केलंय. 2 षटकांचा खेळ समाप्त, भिनार संघाची धावसंख्या 1-19. ज्ञानेश्वर पाटील सुरई आपण लगेच आमच्या एवन जोडी निलेश पाटील यांच्याशी संपर्क साधायचंय. ज्ञानेश्वर पाटील सुरई, तर तिसरं षटक आहे, प्रसन्न पाटील पुन्हा एकदा जबाबदारी स्वीकारतोय, ज्यांनी पहिले षटक हाताळलं होतं आणि अतिशय दर्जेदार गोलंदाजी हाताळली होती. प्रसन्न पाटीलचं एकंदरीत अस्त्र वापरलं जातंय कारण कुमार गुंड मैदानाच्या आत आहे आणि त्यामुळेच प्रसन्न पुन्हा एकदा येतोय आणि एक वेगळी रणनीतीने वेगळे डावपेच आखून तो या दोन फलंदाजांना बाद करण्याचा एक चांगला प्रयत्न करेल असं एकंदरीत अनुमान आपण वर्तवू शकतो. आणि आता मात्र आपण पाहतोय की आवश्यक धावगती जी राखायची होती त्यापेक्षाही संघ थोडा पुढे निघालेला आहे, एक षटकारानं ते चित्र थोडंसं बदललेलं आहे. 19 धावा धावफलकावर आहे तर उर्वरित 4 षटकांमध्ये फक्त 29 धावांची आवश्यकता सुपर 8 पोहोचण्यासाठी या केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये जय बजरंग भिनार टीमला. प्रसन्न पाटील लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल, स्वेअर मारा, वाईटचा इशारा करतायत पंच प्रल्हाद पाटील. वेग होता मात्र वेगावर नियंत्रण नव्हतं आणि त्याच कारणास्तव रिटर्न क्रीजच्या खूपच बाहेर वळलेला हा चेंडू पंच दर्शवतात हा चेंडू स्वेअर आहे. वाईटची खूण, अतिरिक्त धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 20. धुंद्रे संघ निश्चितच आपण म्हणू शकतो की एक लढवय्या संघ आहे, छोट्या धावसंख्येवर देखील फाईट करण्याची क्षमता या टीम मध्ये पाहायला मिळते. ओ स्कोप करायचा होता मात्र भन्नाट वेग पुन्हा एकदा बॅट्समनला पूर्णपणे बीट केलं गेलंय. पहिलं षटक देखील प्रसन्नचं अफलातून पाहायला मिळालं होतं, प्रेशर त्याने निर्माण केला होता फलंदाजांवर, मात्र अमर पाटीलला नावलौकिकाला साजेशी गोलंदाजी करता आली नाही. त्याने एक फलंदाजाला बाद तर केलं परंतु 2 स्वेअर चेंडू टाकले, 2 चौकार आपल्याला त्या षटकामध्ये पाहायला मिळाले, 1 षटकार देखील त्या षटकामध्ये आला, तब्बल 17 धावा त्याने खर्च केल्या. धावांवर ब्रेक लावणं फार गरजेचं आहे सद्यस्थितीमध्ये. यावेळेस ऑन द राईज ड्राईव्ह करतोय व्हीमध्ये, लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे, फार दूर आहे फिल्डर, त्याचा फायदा उचलला जातोय. जबरदस्त फलंदाजी, कुमारचं कौतुक करावं लागेल, 2 धावा पूर्ण. लेझी क्रिकेट दिसलं इथे धुंद्रे संघामार्फत. स्वतःवर भरोसा ठेवा, इतरांवर भरोसा ठेवण्याचा प्रयत्न करू नका, स्वतः प्रयत्न करत राहा. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं होतं ना, ते काय ते याचसाठी. तुम्ही जर प्रयत्न केले असेल तर नक्कीच हा चेंडू अडू शकला असतात, मात्र प्रयत्न झाला नाही आणि त्याच कारणास्तव कुमारला संधी निर्माण झाली दुसरी धाव घेण्याची. विकेट्स फार महत्वाचे आहेत या ठिकाणी आणि एक एक धाव वाचवावी लागणार आहे, एक एक धावेचं संरक्षण करावं लागेल धुंद्रे टीमला. यावेळेस क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, सुरेख बॉल, चेंडूच्या लाईनमध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कुमार गुंडचा. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता, बाउन्स थोडासा जास्त होता, त्याला खेचायचं होतं ऑन साईडला, एक चुकीच्या फटक्याची निवड. अप्रतिम आणि भन्नाट वेग होता यावेळेला, आपण पाहिलं की चेंडूला थोडंसं शॉर्ट ठेवलं होतं आणि वेगावर जास्त भर दिला होता या गोलंदाजांना प्रसन्नला आणि तो प्रभावी ठरला तो कुमारवर. खांद्याचा चांगला वापर करतोय प्रसन्न आपल्या गोलंदाजीमध्ये. हो यावेळेस पहा शेंडू बॅटची आतली कडा मिस करून निघून गेला विकेट कीपरकडे, मात्र विकेट कीपरकडून घडली आहे चूक, त्याचा फायदा मिळतोय 1-22 रूपात. अप्रतिम गोलंदाजी करतोय प्रसन्न पाटील. व्हॅरिएशन इम्पॉर्टंट, तुम्ही गोलंदाजी करता याला महत्व नाही, तुम्ही व्हॅरिएशन किती ठेवताय आणि प्रभावित करून प्रतिस्पर्धी संघावर दबाव किंवा त्यांचे किती गोलंदाज बाद करताय, किती धाबा रोखू शकता याला महत्व आहे. एकाच टप्प्यावर गोलंदाजी करतोय असं देखील नाही, त्याच्याकडे सगळेच चेंडू आहेत, म्हणजे तो यॉर्कर देखील तेवढ्याच वेगानं टाकू शकतोय प्रभावीपणे. अकोट टप्प्याचे बॉल देखील जेव्हा तो टाकतो तेव्हा देखील चांगला बाउन्स आणि वेग आपल्याला पाहायला मिळत असतो. चेंडू दोन्हीकडे कट करण्याची क्षमता देखील आहे, हे फार महत्वाचं आहे.
धाव संख्या 23 अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. 20 चेंडू शिल्लक. 20 चेंडू मध्ये अजूनही 25 धावांची गरज. 23 धावा धावफळकावर पार्टनरशिप बिल्ड होताना दिसते. 7 धावांवर पहिला धक्का लागला होता. 16 धावांची भागीदारी झाली. हलकी हाताने फक्त पुश केलाय. हे सेन्सिबल क्रिकेट मी म्हणेन, कारण प्रसन्न पाटीलचं हे दुसरं षटक आहे. त्याला विकेट द्यायची नाहीये हे कुठेतरी ठरवलेलं दिसतंय जितू गुळवीनं. आणि असं करत असताना त्याने सिंगल देखील घेतली, म्हणजे धावफलक देखील तो हलता ठेवतोय. नक्की दोन्ही बाजूनी चतुराईचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळते. एक सेन्सिबल क्रिकेट, ज्याला म्हणतात की एक सुरक्षित आणि एक टॅलेंटेड क्रिकेट, तेच क्रिकेट दोन्ही क्रिकेट दोन्ही खेळाडू दोन्ही संघांमार्फत किंवा एकंदरीत गोलंदाज आणि फलंदाजांमार्फत पाहायला मिळते. चांगली क्वालिटी पाहायला मिळते क्रिकेटची आपल्याला. यावेळेस कट करायचा होता, चेंडू लाईनच्या आतमध्ये निघून गेलाय असं पंच सांगतायत. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉल येथे पाहायला मिळाला आणि याचबरोबर हे षटक समाप्त होतंय प्रसन्न पाटीलचं. गोलंदाजी फार छान केली प्रसन्नने, मात्र विकेट त्याला मिळालेली नाही आणि ही कुठेतरी आता डोकेदुखी ठरताना दिसते दुंदरे टीमसाठी. विकेटची नितांत आवश्यकता होती. धावसंख्या 24 झाली, अजूनही 24 धावा बनवायचे. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. सामना संपलेला नाहीये. पहा सामन्यामध्ये अजून तर एकंदरीत अजय आपण जे प्रसन्न पाटीलचे अस्त्र होतं एकंदरीत कुमार गुंडला आणलं होतं, मात्र कुमार गुंडचं विकेट त्याला काय मिळालं नाही. कुमार गुंडनं एक सुरक्षित क्रिकेट खेळलं, एक सेन्सिबल क्रिकेट खेळलं. कुमार गुंडला माहिती आहे की जर आपण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तर आपण बाद होऊ शकतो. आपल्याकडे अजूनही चेंडू खूप आहे. आपण एक चांगलं क्रिकेट खेळलोय किंवा आपल्याकडे एक चांगला अनुभव आहे आणि आपण संघासाठी ते धावा अर्जित करू शकतो, हा एक आत्मविश्वास कुमारकडे आहे आणि त्याचमुळे एक संयमीपणा या षटकात पाहायला मिळा कुमार मार्फत. जी हाँ, रिक्वायर रेट अभी भी देखिए पूरी तरह से कंट्रोल में है. 8 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने थे, उसी रफ्तार से टीम जा रही है. 3 ओवर में 24 बने हैं और 3 ओवर में 24 रन चाहिए. पहले 3 ओवर में एक ही खिलाड़ी आउट हुआ है और वो भी एक पैंतरा यूज किया गया था. अक्षय हरट को ओपन करने के लिए भेजा गया था. मतलब एक तरह से हम कहें तो वो एक रिस्क लिया गया था. पिंच हिटर के तौर पर उनको भेजा गया था. उन्होंने एक चौका जड़ा लेकिन ज़्यादा कुछ खास कर नहीं पाए. और कहीं ना कहीं कुमार को वो शायद प्रसन्न पाटिल के सामने पहले ओवर में लाना नहीं चाहते थे. कई बार ऐसा होता है कि पहले ओवर में तेज बॉलर विकेट चटका लेते हैं नई गेंद से, तो वो एक चीज़ थी. उसमें तो सफल साबित हुए हैं बिनार के खिलाड़ी और उनके कप्तान, लेकिन आखिरकार कुमार उनके सामने आ भी गए और कुमार ने काफ़ी स्ट्रगल भी किया. प्रसन्न ने पूरी कोशिश की, उनकी जो कोशिश थी वो लाजवाब थी, लाजवाब गेंदबाजी की. लेकिन ये बात अलग है कि उनको विकेट नहीं मिला. 2 ओवर में मात्र 5 रन उन्होंने खर्च किए. सहमत आहे मी या मताशी, कारण एकंदरीत आपण पाहिलं की पहिल्या चेंडूपासून कसं गोलंदाजानं प्रत्यक्षरण केलं आणि कशा पद्धतीने फलंदाजी केली ह्याचं एक संक्षिप्त वर्णन अजय घरातनं सांगितलं की भिनार संघ कशा पद्धतीनं एकंदरीत युद्धनीतीने मैदानात उतरलंय आणि धुंद्रे संघ त्यांना कशा पद्धतीनं प्रत्युत्तर किंवा कशा पद्धतीने युद्धच्या प्रयत्नात ते आहेत हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न जो झालाय त्याचं अतिशय चांगलं वर्णन अजय घरातनी सांगितलं. और यहाँ से जो संभावनाएं बन रही है, देखिए ज़्यादातर मौके मुझे लगता है कि भिनार टीम के पास नज़र आ रहे मैच को जीतने के, लेकिन क्रिकेट महान अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है. इसमें कब क्या हो जाए कहा नहीं जा सकता है. एकाध हैट्रिक, एकाध बहुत ही किफ़ायती ओवर पूरी तरह से मैच में वापस ला सकता है आर्या 11 धुंद्रे टीम को. तसं सुभाष ठाकरे ने मानकोली संघाला नाकी 9 केलं होतं आणि अंतिम षटकापर्यंत असं वाटलं होतं की सुभाष ठाकरेची बोलबाली आणि एकंदरीत तो ठाकूरवाडा संघ विजय ठरेल की काय, मात्र ज्या वेळेला विकेट गेला त्यावेळा नक्कीच एक चांगलं छोटा जादूगरणी प्रयत्न सफल ठरवला आणि शेवटच्या चेंडूवर आपण पाहिलं की 8 धावांची गरज असताना फक्त त्यांनी 6 धावा खर्च केले. थोड़ा बहुत दबाव बल्लेबाजों पर भी हो सकता है, भले विकेटें हाथ में है लेकिन अभी भी गेंदों की संख्या कम ही है, रन्स थोड़ी ज्यादा बनाने हैं. अमर पाटील इथे मात्र लॉफ्टेड फटका, चेंडू लॉन्ग अपच्या वरून जाईल की नाही हा प्रश्न होता आणि उत्तर मिळालं नाही. आणि शक्य की अशक्य असं वाटलं होतं, मात्र अशक्यला शक्यत परावर्तित केलं आणि सुंदर झेल टिपला ज्ञानेश्वरनं. अप्रतिम, एक्सलेंट. देखिए कमेंट्री बॉक्स में भी सभी को ये लगा था कि ये सिक्सर ही बनेगा. आपने भी आपके शब्द घुमा दिए मुझे मालूम है. और यही तो काम होता है कमेंटेटर्स का जब ग्राउंड कमेंट्री होती है. कमाल का कैच, ज्ञानेश्वर ने ये जो कैच लिया है इससे पूरी टीम का मोराल काफ़ी हाई हो सकता है और लड़ने का जो जोश है जज्बा है उसमें बढ़ोतरी जरूर हो जाएगी. बहुत अच्छा कैच, बाउंड्री लाइन के बिल्कुल नज़दीक सही समय पर ऊपर उछले
प्रेजेंस ऑफ माइंड देखिए, मतलब दिमाग में बाउंड्री और आंखें बिल्कुल गेंद पर उनकी जमी हुई थी, सुरक्षित हाथों की जोड़ी भी दिखाई। आंतरराष्ट्रीय क्रिकेट च्या बऱ्याच आठवणी जागृत करून देणारा हा क्षण इथे टिपला गेला आमच्या जीटीसी कॅमेरामन म्हणा। माझ्या मनातलं जे एक अजयने वक्तव्य नक्कीच बोलून दाखवलं की आपण देखील शब्द फिरवलेत, मला वाटलं होतं की हा चेंडू सीमा पार जाईल, मी एकंदरीत त्या अनुमानाने बोललो देखील होतो, मात्र शेवटच्या क्षणाला जो प्रयत्न झाला तो लाजवाब, अप्रतिम, एक्सलंट। क्या यहां से मैच पलटेगा, ये क्रिकेट का खेल है, ये खेल गिरगिट की तरह रंग बदलता रहता है। नए बल्लेबाज हेमंत थरड आए हैं, ये सबसे अब बेहतरीन जोड़ी बिना टीम की क्रीज पर है, कुमार गुंड और हेमंत थरड। पुढचा चेंडू इथे मात्र लॉफ्टेड फटका, हा जाईल की थांबेल, मात्र हा जाईल, एक तुम्हारी एक हमारी, चेंडू सीमा पार, A1 जोड़ीचा A1 षटकार। आता सिद्धिक भाबे असते तर नक्कीच म्हटलं असतं, ओ हो 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 हो, क्या शॉट खेला हेमंत नारायण ने, ये तो गई साजन के घर। क्या बात है, दर्शकों में खासा उत्साह है, दर्शक भी खुश हो गए, आपने अच्छी याद दिला दी उनको। शानदार छक्का, क्लीन स्ट्राइक था, हेमंत थरड की यही खासियत है। और क्या गजब के फॉर्म में चल रहे इस सीजन में, उनके बल्ले के बीचों बीच जब गेंद लगती है तो बहुत दूर निकल जाती है। सहा धावांनी आशा पल्लवित झाल्या तिथे मात्र भिनार संघाच्या। पुढचा चेंडू इथे मात्र चेंडूला फ्लिक केले, स्कोर ऑफ द विकेट, अप्रतिम फ्लिक शॉट, भारतीय जनता युवा मोर्चा स्टँडला मानवंदन देणारा A1 चौकार। मैच में जो थोड़ा बहुत रोमांच बन रहा था उसको खत्म करते हुए यहाँ पर हेमंत थरड, अब केवल 14 रनों की आवश्यकता है बिना टीम को यह मुकाबला जीतने के लिए। पहले छक्का जड़ा, तगड़ा प्रहार किया और उसके बाद नजाकत भरा फ्लिक शॉट, पुढचं चेंडू राइट ऑन ओवर द विकेट, इथे मात्र रिटर्न क्रीजच्या खूपच बाहेर, पा दबाव दिसतोय, दोन फोटे फटके खर्च केल्यानंतर दबाव। हे हेमंत थरड आहेत ना, नक्कीच एखाद्याची डोकेदुखी जरी बनतील नाहीतर सर्वांना डोकेदुखी जरी लावतील। कई बार ऐसा होता है, हेमंत थरड जब जल्दी आउट हो जाते हैं तो बिना टीम की पारी लड़खड़ा जाती है, दबाव में आ जाती है बिना टीम। अगदी योग्य, इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक जवळ नाहीये, ही एक सुदैवाची बाब हेमंतसाठी, आणि दोन धावा देखील मिळत आहेत, दोन धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 37 वर, आता मात्र 11 धावांची गरज। गेंदे ज्यादा है, रन्स कम बनाने है, ABCD की तरह आसान समीकरण जय बजरंग भिनार टीम के सामने। यदि यहां से बल्लेबाज बहुत ज्यादा गलतियां ना करे तो मुझे नहीं लगता है कि भिनार टीम यह मुकाबला हार जाएगी। हेमंत थरड पुढचा चेंडू, आता बॅटर बॅटची सुदैव भाग्यरित्या इथे आपण पाहतोय की एखादी मोठी दरड असते त्याचप्रमाणे भिनार संघाची एक मोठी एक भिंत आहे हेमंत थरड। क्या बात है, टॉल मैन हेमंत थरड, पावर हिटर है, अच्छी गेंद रही थी पिछली इनसाइड एज, लगा था किस्मत का थोड़ा साथ मिल रहा है हेमंत थरड को। अमर पाटिल अभी भी प्रयासरत है, उनकी यही कोशिश है कि विकेट चटकाए जाए। पुढचा चेंडू राइट ऑन ओवर द विकेट, हेमंत थरड चेंडूला पुल करतोय आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, दर्जेदार चौकार। बहुत ही शानदार प्रदर्शन इस मैच में जय बजरंग भिनार टीम का, 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है, रन संख्या 41 2 विकेटों के नुकसान पर, अब केवल 7 रन चाहिए जीतने के लिए बची हुई 12 गेंदों में भिनार टीम को। आर्या 11 धुंधरी टीम पूरी तरह से बैकफुट पर इस मैच में,
केवल हेमंत हरट के जो दो ओवर्स थे उसमें 31 रन बल्लेबाजों ने बनाए थे दुंद्रे टीम के, लेकिन अन्य जो गेंदबाज थे खासतौर पर जयेश वखारे, जितनी तारीफ की जाए उतनी कम, दो ओवर में 8 रन देकर 3 विकेट्स, प्रेम बोईर ने एक ओवर में सिर्फ 8 रन खर्च किए, 1 विकेट उनको भी मिला, और जीतू गुड़वी ने जो पारी का अंतिम ओवर किया था, मेडन डाला था और उसमें 2 विकेटें भी उन्होंने चटकाई थी, तो केवल हेमंत हरट महंगे साबित हुए, लेकिन अन्य गेंदबाजों ने लाजवाब बॉलिंग की, और हेमंत हरट ने जो रन खर्च किए थे उसको कहीं ना कहीं वसूलने की कोशिश कर रहे बल्ले से, एक इंटेंट लेकर आए हैं कि जल्द से जल्द मैच समाप्त करना है, अंतिम ओवर तक मैच को लेकर नहीं जाना चाहते हेमंत हरट, बहुत ही पॉजिटिव सोच उनकी नजर आ रही है, 2 चौके लगा चुके हैं, 1 छक्का, 16 पर बैटिंग करते हुए, स्ट्राइक इस समय कुमार गुंड के पास है और नया ओवर लेकर वैभव पाटिल, बॉलिंग में पहला परिवर्तन, फ्रंटलाइन बॉलर्स प्रसन्न पाटिल और अमर पाटिल अपना स्पेल समाप्त कर चुके हैं, फुल लेंथ गेंद थी ऑफ स्टंप के काफी बाहर, तेज सिंगल, हालांकि ऑफसाइड में धकेलना चाहते थे गेंद को, इनसाइड एज लगा था, गेंदबाज पहुंचे भी थे गेंद पर, उठाया थ्रो भी किया उन्होंने लेकिन निशाना चूक गया, कुमार गुंड भी अपना रोल अच्छी तरह से समझते हुए ज्यादा जोखिम उठाना पसंद नहीं किया है उन्होंने, इस पारी में शांत खेले हैं और मैच की सिचुएशन को देखते हुए काफी अच्छी बल्लेबाजी उनकी भी कही जा सकती है, जरूर थोड़ा सा स्ट्रगल भी किया उन्होंने प्रसन्न पाटिल के विरुद्ध, कई बार बीट भी हुए लेकिन डटे रहे हैं क्रीज पर, और कुमार भी अपने आप को हमेशा बैक करते हैं, उनको पता है कि जब बड़े स्ट्रोक्स की आवश्यकता रहेगी तो वो बड़े स्ट्रोक्स खेल सकते हैं, दुंद्रे टीम को जीतना है तो चमत्कारिक बॉलिंग करनी होगी, शॉर्ट ऑफ लेंथ गेंद पुल कर दिया है डिप स्क्वायर लेग की तरफ, फील्डर बहुत दूर, गेंद सीमा रेखा के बाहर, हेमंत हरट के बल्ले से एक और चौका, जीत के बिल्कुल दहलीज पर पहुंच चुकी है जय बजरंग बिनार टीम, केवल औपचारिकता है शेष, और इस बार थोड़ा जल्दी खेल बैठे, धीमी गति की शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी, हुक करना चाहते थे, खेलना चाहते थे फाइन लेग पर, लेकिन गेंद शॉर्ट थर्ड मैन पर चली गई थी, कोई रन नहीं इस गेंद पर, 9 गेंदों का खेल बाकी है और मात्र 2 रनों की जरूरत है जय बजरंग बिनार को, बहुत ही शानदार प्रदर्शन रहा है इस मैच में बिनार का, इस बार जोरदार पंच, खाली क्षेत्र में खेल दिया है मैच विनिंग शॉट, हेमंत हरट के बल्ले से 4 रन, और इसके साथ ही ये मुकाबला जीत लिया है जय बजरंग बिनार ने, सुपर 8 में पहुंचती हुई केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 में जय बजरंग बिनार टीम, हार्दिक हार्दिक अभिनंदन जय बजरंग बिनार एंड हार्ड लक आर्या 11 दुंद्रे, इस मैच में हेमंत हरट के लिए 1000 रुपयों का कैश प्राइज आया है, और हमारे कमेंट्री पैनल के लिए माननीय श्री विनोद दहरट साहब की ओर से, जो कि जय बजरंग बिनार टीम के पैकर है और माजी सरपंच बिनार के, उनकी ओर से 2000 रुपयों का कैश प्राइज आया है, बहुत बहुत शुक्रिया हरट साहब, धन्यवाद, हे प्रेम आहे, तर हेमंत हरट आणि जय बजरंग बिनार संघाने कुठेही जायचं नाहीये, तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट जयेश वखारे, जबरदस्त स्पेल, 2 षटक हाताळी, 8 धावा आणि 3 गडी बाद, हेमंत हरड याच्यासाठी 1000 रुपयाचं, विनोद हरड यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, आणि आमच्या 2 समालोचकांसाठी अजय घरत आणि मला 2000 रुपयाचं पारितोषिक, धन्यवाद, आभारी, दुंद्रे संघ कुठे जायचं नाही आमच्या आयोजन समितीशी आपण लगेच संपर्क साधायचंय, आर्या 11 दुंद्रे आमच्या 11 जोडीचे खास मित्र परिवारातील हा संघ आहे.